विद्यार्थी मित्रांनो मी विशाल माळी सर आपण फिजिक्स विषयाचा अकरावीचा सेमी कंडक्टर हा टॉपिक सुरू केला आहे गेल्या व्हिडिओमध्ये आपण सेमी कंडक्टर म्हणजे नेमकं काय आणि सेमी कंडक्टरचे प्रकार आपण दोन बघितले दोन टाईप्स पहिला जो बघितला तो आपण इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर हा बघितला म्हणजे जो प्युअर फॉर्ममध्ये असतो तो सेमीकंडक्टर आणि दुसरा एक्सटेन्सिक सेमीकंडक्टर बघितला ज्याच्यामध्ये डोपिंग केलं जातं आता हे जे आपण डिटेल्स पूर्ण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत हवं तर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला अजून एकदा बघायचं असेल तर ती लिंक तुम्हाला पाठवली जाईल तुम्ही ते व्हिडिओ अजून तो व्हिडिओ परत बघू शकता तरीही एक मिनटामध्ये आपण त्यात नेमकं काय का बघितलं हे सांगू आणि म्हणजे ह्या टॉपिकची आपल्याला लिंक लागेल आपण असं बघितलं होतं की एकूण तीन अवस्था असतात सॉलिडच्या आपण एक कंडक्टर दुसरी बघितली आपण इन्सुलेटर आणि तिसरी सेमी कंडक्टर आपण पदार्थाच्या जशा तीन अवस्था म्हणतो सॉलिड लिक्विड गॅसेस तसं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीच्या बाबतीत सॉलिडच्या तीन प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे पहिला कंडक्टर म्हणून काम करतो दुसरा इन्सुलेटर आहे तर तिसरा सेमी कंडक्टर ज्याला कंडक्टर असं म्हणतात ते म्हणजे सगळे धातू असतात सगळे मेटल्स ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर असं म्हणतात म्हणजे सगळ्या मेटल्समधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये असणाऱ्या फ्री इलेक्ट्रॉनची संख्या ही खूप जास्त असते आपण त्याची कंडक्शन बँड आणि बॅलन्स बँडची डायग्रॅम बघितली त्याला बँड एनर्जी डायग्रॅम असं म्हणतात आणि त्यामुळं कंडक्टरमधून इझिली करंट फ्लो होतो परत दुसरा टाईप आपण बघितलेला होता तो असा होता की तो होता इन्सुलेटर इन्सुलेटर म्हणजे ज्याच्यातून करंट पासच होत नाही करंट फ्लो होत नाही अशांना म्हणायचं इन्सुलेटर एक्झाम्पल वगैरे सांगायचं म्हटलं तर लाकूड असेल झालं तर त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही करंट फ्लो होत नाही आणि त्याचं कारण असं की त्याच्या ॲटमच्या मोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सकडं असणारी एनर्जी ही खूप कमी असते इलेक्ट्रॉन्स हे बॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्याच्यातून करंट फ्लो होत नाही आपण ते एनर्जी बँड टाकेमध्ये बघितलं आणि तिसरा जो टाईप बघितलेला आपण तो होता सेमी कंडक्टर सेमी कंडक्टर म्हणजे काय तर असे मटेरियल ज्या मटेरियलच्या ॲटमच्या सर्वात बाहेरच्या ऑर्बिटमध्ये चारच इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे त्यांना ऑक्टल कम्प्लीट करण्यासाठी ते चार अजून हवे असतात ते चार ते शेअरिंगमध्ये वापरतात आणि शेअरिंगमध्ये वापरलेले इलेक्ट्रॉन सगळे एक ॲटम त्याच्या बाजूच्या ॲटमचा एक एक इलेक्ट्रॉन असे शेअरिंगमध्ये वापरतो आणि त्याचं ऑक्टल कम्प्लीट करून घेतात आणि असे जे मटेरियल असतात त्यांना सेमी कंडक्टर म्हणतात ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो करण्याची पण असते कपॅसिटी असते आणि इन्सुलेटर म्हणून ॲक्ट होण्याची पण असते म्हणजे असं म्हटलं जातं की सेमी कंडक्टर हे कमी टेम्परेचरला इन्सुलेटर म्हणून काम करतात आणि जास्त टेम्परेचरला ते कंडक्टर म्हणून काम करतात हे असं एक मटेरियल आहे जे इन्सुलेटर म्हणून पण काम करू शकतं आणि कंडक्टर म्हणून पण काम करू शकतं त्यामुळं त्याचा वापर त्याचा उपयोग खूप आहे त्याचे ॲप्लिकेशन्स खूप जास्त आहेत त्यामुळं त्याचे जो त्याच्यामध्ये जो संशोधन झालं जो रिसर्च झाला आहे तो खूप वाईडली झाला आहे खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि त्याचा फायदाही आपण आज बघतोय आज आपण जे एल ईडी टी व्ही वापरतो जे माय मेमरी कार्ड वापरतो जे मदरबोर्ड्स असतील चिप्स असतील हार्ड डिस्क असतील ह्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ह्या बऱ्यापैकी सगळ्या वस्तू ह्या सेमी कंडक्टर मटेरियलपासून बनवल्या जातात त्यामुळं डिजिटल टेक्नॉलॉजी जी आली आहे त्याचं म्हणजे काय तर असे मटेरियल असतात ज्याच्या ॲटमच्या सर्वात बाहेरच्या ऑर्बिटमध्ये चारच इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे त्यांना आठ पूर्ण करण्यासाठी म्हणजे ऑक्टल पूर्ण करण्यासाठी ते चार शेअरिंगमध्ये वापरतात आणि त्यांचं ऑक्टल कम्प्लीट होतं अशा मटेरियलला सेमी कंडक्टर म्हटलं जातं त्याचं एक्झाम्पल आहे की सिलिकॉन जर्मॅनियम हे जे दोन मटेरियल आहेत ते खूप उपयुक्त असे आहेत खूप ॲप्लिकेबल आहेत आणि मग या सेमी कंडक्टरचे दोन प्रकार पडतात परत सेमी कंडक्टरचा पहिला प्रकार आहे तो इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर आपण बघितलं आहे आणि दुसरा आहे एक्स्टेन्सिक सेमी कंडक्टर थोडक्यात सांगतो म्हणजे आपण पुढचा भाग बघता येईल की इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर म्हणजे प्युअर सेमी कंडक्टर म्हणजे सिलिकॉन किंवा जर्मेनियम हे सेमी कंडक्टर मटेरियल आहेत हे प्युअर फॉर्ममध्ये म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं कुठलंही मटेरियल जर ॲड केलं नसेल सिलिकॉनमध्ये कुठं अँटीमनी ॲड केला बिस्मत ॲड केला असं काही नसेल तो प्युअर सिलिकॉन हा प्युअरली असेल तर त्याला इंटरेन्सिक सेमी कंडक्टर म्हटलं जातं किंवा प्युअर जर्मेनियम असेल तर त्याला इंटरेन्सिक सेमी कंडक्टर असं म्हटलं जातं पण प्युअर सेमी कंडक्टरचा एक ड्रॉबॅक असा आहे की त्याच्यामधून फ्लो होणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते फ्री इलेक्ट्रॉन्स खूप कमी असतात आणि रूम टेम्परेचरला किंवा ॲब्स्युट झिरो टेम्परेचरला ते निग्लिजिबल असतात त्यामुळं इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर तितकं ॲप्लिकेबल नाही आहे तितकं उपयुक्त नाही आहे म्हणून दुसरा प्रकार आहे तो आहे एक्सट्रेन्सिक सेमी कंडक्टर हा म्हणजे काय आहे की इलेक्ट्रॉन फ्री इलेक्ट्रॉनची संख्या वाढवण्यासाठी प्युअर सेमी कंडक्टरमध्ये दुसरं एखादं मटेरियल जे सेमी कंडक्टर मटेरियल नाही आहे असं मटेरियल ॲड करायचं जेणेकरून त्याची कंडक्टिव्हिटी वाढेल मग त्याच्यावरून एक्स्ट्रेन्सिक सेमी कंडक्टरचे दोन प्रकार आपण बघितले पहिला बघितला हा एन टाईप सेमी कंडक्टर आणि दुसरा बघितला पी टाईप सेमी कंडक्टर एन टाईप सेमी कंडक्टर म्हणजे काय की प्युअर सेमी कंडक्टर मट मटेरियलमध्ये दुसरं एकदम छोट्या प्रमाणात मटेरियल ॲड करणं त्याला इम्प्युरिटी ॲड करणं ॲड करण्याची जी प्रोसेस आहे त्याला डोपिंग असं म्हणायचं मग डोपिंग करायचं म्हणजे काय करायचं एक एक्झाम्पल सांगतो समजा आम्ही एक ग्लास दूध घेतलं त्या एक ग्लास दुधामध्ये आम्ही एक अर्धा चमचा साखर ॲड केली तर ते साखर जी आहे ती इम्प्युरिटीचं काम करते आणि ते ॲड करण्याची जी प्रोसेस आहे त्याला डोपिंग म्हणायचं आता डोपिंगमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली जाते की ज्या मटेरियलमध्ये एखादी वस्तू ॲड करायची आहे एखादं मटेरियल ॲड करायचं आहे जे मटेरियल ॲड केलं जातं ते अतिशय कमी प्रमाणात असतं त्याला डोपिंग म्हणायचं म्हणजे असं होणार नाही की एक ग्लास दूध आहे आणि त्या एक ग्लास दुधात एक ग्लास साखर ॲड केली हे होऊ शकत नाही याला मिक्सिंग म्हणावं लागेल तर हे जे ॲड छोट्याशा प्रमाणात ॲड करण्याची जी पद्धत आहे त्याला डोपिंग असं म्हटलं जातं सेमी कंडक्टर मटेरियलची कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्युअर सेमी कंडक्टरमध्ये दुसरं एखादं मटेरियल ॲड करायचं कमी प्रमाणात जेणेकरून कंडक्टिव्हिटी वाढेल याला म्हणायचं डोपिंग आता मग एक्स्टेन्सिक सेमी कंडक्टर हा सेमी कंडक्टरचा दुसरा टाईप आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात पहिला आहे तो यन टाईप यन टाईपमध्ये पेंटॅव्हलंट इम्प्युरिटी ॲड केली जाते म्हणजे समजा सिलिकॉन हे मटेरियल आहे त्याच्यामध्ये आपण एखादी पेंटॅव्हलंट इम्प्युरिटी ॲड केली अशी ॲड केली की ज्याच्यामध्ये पाच इलेक्ट्रॉन आहेत सगळ्यात बाहेरच्या ऑर्बिटमध्ये त्यातले चार, चार शेअरिंगमध्ये वापरले जातात आणि एक एक्स्ट्रा फ्री राहतो जो करंट वा फ्लो करण्यासाठी किंवा फ्री इलेक्ट्रॉन कंडक्टिव्हिटीसाठी वापरला जातो दुसरा जो प्रकार आहे तो आहे पी टाईप मटेरियल पी टाईप मटेरियल म्हणजे काय की असा प्युअर सेमी कंडक्टर मटेरियलमध्ये एखादी ट्राय वॅलेंट इम्प्युरिटी ॲड करायची ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी याचा अर्थ असा मटेरियल ज्या मटेरियलच्या ॲटमच्या सर्वात बाहेरच्या ऑर्बिटमध्ये तीनच इलेक्ट्रॉन असतात त्याला म्हणायचं ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी पॉझिटिव्ह चार्ज येतो हे कसं होतं नेमकं आपण याच्या डायग्राम गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत हवं तर त्या लिंकला क्लिक करून तुम्ही बघू शकता आणि मग तिथून पुढचा जो पार्ट आहे की एक्स्ट्रेन्सिक सेमी कंडक्टरचे दोन प्रकार पडले एक एन टाईप मटेरियल आणि एक पी टाईप मटेरियल एन म्हणजे निगेटिव्ह टाईप म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते आणि पी म्हणजे पॉझिटिव्ह टाईप ज्याच्यामध्ये होल्सची संख्या जास्त होल म्हणजे पॉझिटिव्ह लक्षात ठेवा तर तिथून पुढचा जे भाग आहे ते आपण इथं बघणार आहे तो असा आहे की एका ठिकाणी समजा पी टाईप मटेरियल घेतला आणि तिथंच तिच्या बाजूला एन टाईप सेमी कंडक्टर घेतला तर पी एन असा दोन मटेरियल एकाच जागेवरती घेतल्यामुळं तिथं एक डायोड तयार होतं त्याला म्हणतात पी एन जंक्शन डायड मग पी एन जंक्शन डायड म्हणजे नेमकं काय तर एका छोट्याशा स्ट्रीपवरती पी टाईप मटेरियल घ्यायचं सेमी कंडक्टर मटेरियल त्याच्या बाजूला कसलं घ्यायचं एन टाईप सेमी कंडक्टर आता पी टाईप म्हणजे ज्याच्यामध्ये जा जास्त संख्या पॉझिटिव्ह चार्जची असते एन टाईप म्हणजे ज्याच्यामध्ये जा जास्त संख्या निगेटिव्ह चार्जची असते म्हणजे इलेक्ट्रॉनची आणि असं दोन्ही मटेरियल एका ठिकाणी एकत्र घेतले की मध्ये त्याच्यामध्ये एक बाउंड्री तयार होते त्याला जंक्शन म्हणतात तर त्याला म्हणायचं जे तयार होते स्ट्रक्चर त्याच्या पीच्या बाजूला एक कनेक्शन काढलं जातं म्हणजे एखादी छोटीशी तयार तार जोडली जाते मग ते टर्मिनल झाला त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह टर्मिनल एनच्या बाजूला एक छोटीशी तार जोडली जाते त्याला म्हणायचं निगेटिव्ह टर्मिनल मग पी हा पॉझिटिव्ह साईड झाली एन ही निगेटिव्ह साईड झाली आणि जे तयार होते त्याला म्हणायचं पी एन जंक्शन डायोड ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते तो आहे तो पी एन जंक्शन डायोडा आहे त्याच्या खाली जी छोटीशी डायग्रॅम दाखवले त्याला म्हणायचं सर्किट सिम्बॉल तो जो आहे तो काय आहे सर्किट सिम्बॉल आता तुम्हाला जे जो, जो ट्रँगल दिसतो छोटा त्याची लेफ्ट साईड आहे ती पॉझिटिव्ह आहे आणि राईट साईड उभी छोटी व्हर्टिकल लाईन जी दी दिसते ती आहे निगेटिव्ह लक्षात राहते डावी बाजू असते ती सिम्बॉलमधली ती डायोड आता हा जोडतात कसा बघा पी एन जंक्शन डायोड हा दोन प्रकारे जोडता येतं एक फॉरवर्ड बायास आणि दुसरा आहे तो रिव्हर्स बायास आता पी एन जंक्शन डायोड फॉरवर्ड बायास कसा जोडायचा तर वरती डायोडचा सिंबॉल दिसते तुम्हाला तो जोडलाय कसा बघा आता याच्यात दोन गोष्टी जोडल्यात एक डायोड आहे दुसरं खाली दिसते आता ए ही डायग्रॅम बघा सुरुवातीला ए या डायग्रॅममध्ये वरती जो जोडला आहे तो डायोड आहे आणि त्याला खाली ज्या दोन रेषा उभ्या दिसतात ती आहे बॅटरी आता तुम्हाला बॅटरी कशी जोडतात मी सांगितलं अगोदर बॅटरी जी मोठी लाईन असते त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह आणि जी छोटी असते त्याला म्हणायचं निगेटिव्ह मग बॅटरीचा जो मोठी लाईन आहे जी पॉझिटिव्ह आहे ती वरती डायोडच्या पॉझिटिव्हला आहे आणि बॅटरीची छोटी लाईन जी, जी निगेटिव्ह आहे ए डायग्रॅममधली छोटी लाईन निगेटिव्ह आहे बॅटरीची ती डायोडच्या निगेटिव्हला जोडली आहे जर डायोडचा पॅ पॉझिटिव्ह हा बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडला आणि डायोडचा निगेटिव्ह हा बॅटरीच्या जर निगेटिव्हला जोडला तर जे कनेक्शन तयार होतं त्याला म्हणायचं फॉरवर्ड बायास कनेक्शन पुन्हा एकदा लक्षात ठेवा जर बॅटरीचा पॉझिटिव्ह हा डायोडच्या पॉझिटिव्हला जोडला आणि बॅटरीचा निगेटिव्ह हा बॅटरी डायोडच्या निगेटिव्हला जोडला तर जे कनेक्शन तयार होतं त्याला म्हणायचं फॉरवर्ड बायास कनेक्शन थोडक्यात कसं लक्षात ठेवायचं तर पॉझिटिव्हचा पॉझिटिव्हला आणि निगेटिव्हचा निगेटिव्हला जोडला तर म्हणायचं फॉरवर्ड बायस कनेक्शन आणि याच्याबरोबर विरुद्ध जे असतं आहे ते असते रिवर्स बायस म्हणजे डायोड उलटा पण जोडताय तो म्हणजे रिवर्स जोडतायत ते कसं बघा बॅटरीचा पॉझिटिव्ह डायोडच्या निगेटिव्हला आणि बॅटरीचा निगेटिव्ह हा डायोडच्या पॉझिटिव्हला जोडला डायग्रॅम बीमध्ये बघायचं बॅटरीचा निगेटिव्ह जोडला आहे डायोडच्या पॉझिटिव्हला आणि बॅटरीचा पॉझिटिव्ह जोडला आहे डायोडच्या निगेटिव्हला आता हे उलटं जोडलं म्हणजे पॉझिटिव्हचा निगेटिव्हला निगेटिव्हचा पॉझिटिव्हला जोडला त्यामुळे जे कनेक्शन तयार झालं बायास आणि दुसरा रिव्हर्स बायास हे झाले डायोडचे कनेक्शन पी एन जंक्शन डायोड हा फॉरवर्ड बायास जोडला आणि हा कसा जोड कसाही जोडता येतो रिव्हर्स बायास म्हणून जोडता येतो आता फॉरवर्ड बायास जोडला तर काय होईल आणि रिव्हर्स बायास जोडला तर काय होईल त्याचं त्याच्यामधून फ्लो होणाऱ्या करंटचा जर अभ्यास केला तर करंटचा जर आपण आणि व्होल्टेजचा अप्लाय केलेला व्होल्टेज आणि फ्लो होणारा करंट याचा आपण जर ग्राफ प्लॉट केला तर तो कसा येऊ शकतो जरा आपण थोडक्यात समजून घेऊया आपण फॉरवर्ड बायस रिवर्स बायस कनेक्शनमध्ये हा ग्राफ डिटेलमध्ये बघणारच आहे पुढं तरीही आत्ता एवढं लक्षात घेता येईल जर समजा एक्स ॲक्सिसवरती व्होल्टेज असेल आणि वाय ॲक्सिसला जर करंट असेल डायोड ज्यावेळी आपण फॉरवर्ड बायस जोडतो याचा अर्थ डायोडचा पॉझिटिव्ह बॅटरीच्या पॉझिटिव्हला डायोडचा निगेटिव्ह बॅटरीच्या निगेटिव्हला फॉरवर्ड बाया झाला असं जोडल्यानंतर ज्यावेळी बॅटरीचं व्होल्टेज चालू केलं जातं ऑन केलं जातं स्विच बॅटरीचा गाल ऑन केला जातो त्यावेळेस बॅटरीचं व्होल्टेज ठराविक व्होल्टेजपेक्षा जास्त होतं त्यावेळेस डायोडमधून करंट फ्लो व्हायला सुरुवात होतं म्हणजे काय होतं की समजा फॉरवर्ड बायाच जोडला आहे आणि बॅटरीचं व्होल्टेज वाढवत वाढवत गेलो आपण जसं जसं व्होल्टेज वाढत जाईल एका पर्टिक्युलर व्होल्टेजला डायोडमधून सडनली करंट फ्लो होतो ते कसा होतो आपण कॅरेटिस्टिकमध्ये पुढं बघणार आहे तर मग आपल्याला उजव्या बाजूचं वरचा जो वरचा कॉटन दिसतो फर्स्ट कॉटन त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येते की डा व्होल्टेज जसं वाढत वाढत जाईल एका पर्टिक्युलर व्होल्टेजला ज्याला नी व्होल्टेज असं म्हटलं जातं तिथून करंट सडनली वाढला आहे ते झालं फॉर्ड बायस आता रिवर्स बायस म्हणजे डाव्या बाजूचा बघा इथं काय होतं की डायोड उलटा जोडतात उलटा म्हणजे कसा की डायोडचा पॉझिटिव्ह बॅटरीच्या निगेटिव्हला आणि बॅटरीचा पॉझिटिव्ह डायडच्या निगेटिव्हला जोडला जातं असं ज्यावेळी जोडलं जातं त्यावेळी काय होतं की बॅटरी बॅटरीचं व्होल्टेज व्होल्टेज वाढायला सुरुवात होतं एका पर्टिक्युलर रिवर्स ब्रेकडाऊन व्होल्टेजला डायोडमधून सडनली करंट फ्लो होतो त्याला रिवर्स बायस करंट असं म्हणतात किंवा रिव्हर्स करंट असं म्हटलं जातं तर हे आहे काय तर थोडक्यात तुम्हाला असं लक्षात घेता येईल की डायोड फॉरवर्ड बायास रिव्हर्स बायस जोडल्यानंतर फ्लो होणारा जो करंट आहे त्याचं जर आपण ग्राफ क्लॉट केला तर तो असा येऊ शकतो तरी आपण ह्याच्यामध्ये अजून डिटेल पुढं बघणारच आहे आता पुढचा जो पॉईंट आहे तो आपल्याला बघायचा की डायोड फॉरवर्ड बाया जोडायचा म्हणजे नेमका कसा जोडायचा फॉरवर्ड बाया जोडायचा म्हणजे नेमका कसा जोडायचा तर ते आपण इथं डिटेल बघतो जरा की डायोडचं फॉरवर्ड बायास कनेक्शन जे आहे ते कसं करायचं तर बघा की आपण मगाशी जो सिम्बॉल दाखवला तो आता आपण जरा वाईडली बघूया म्हणजे समजा पी टाईप मटेरियल डायग्रॅममध्ये का बघा फॉरवर्ड बायास कसं कनेक्शन केलं आहे डायोडचा पॉझिटिव्ह ज्याच्यामध्ये प्लस साईन लिहिलेत तो आहे पी टाईप मटेरियल पी रिजन म्हणायचं त्याला उजव्या बाजूला आहे ते निगेटिव्ह साईन मायनस साईन जे दिसत आहे तो आहे यन रिजन म्हणजे एका बाजूला पी रिजन म्हणजे पी टाईप मटेरियल यन रिजन म्हणजे यन टाईप मटेरियल ज्यावेळी एका ठिकाणी पी रिजन पी टाईप मटेरियल घेतलं जातं त्याच्या बाजूला यन टाईप मटेरियल घेतलं जातं त्या दोन्हीच्यामध्ये एक छोटासा लेयर तयार होतं व्हेरी स्मॉल डिप्लेशन लेअर तयार होतं त्याला म्हणायचं डिप्लेशन लेअर हा काय करतो की त्या पॉझिटिव्ह चार्जेसला निगेटिव्हमध्ये जाण्यासाठी आणि निगेटिव्ह चार्जेसला पॉझिटिव्हमध्ये जाण्यासाठी अडवून ठेवतं बांध गाठल्यासारखं करतं आता याची कनेक्शन कसे केलेत बघा फॉरवर्ड जोडायचा म्हणजे पी रिजन हा पॉझिटिव्ह टर्मिनल झाला तो बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडला आणि एन रिजन हा निगेटिव्ह टर्मिनल झाला हा बॅटरीच्या निगेटिव्हला जोडला की कसलं कनेक्शन होतं तर त्याला म्हणायचं फॉरवर्ड बायास म्हणजे कसं की डायोडचा पॉझिटिव्ह निगेटिव्हचा निगेटिव्हला जोडला म्हणजे हे कशा प्रकारचं कनेक्शन झालं तर याला म्हणायचं फॉरवर्ड बायास कनेक्शन ज्यावेळेस असं जोडलं जातं त्यावेळेस मधला जो डिप्लेशन लेयर आहे व्हेरी स्मॉल डिप्लेशन लेयर जो आहे जसं जस बॅटरीचं व्होल्टेज वाढवलं जातं त्या डिप्लेशन लेअरवरती दोन्ही बाजूनं दाब येतो आणि प्रेशर येतं त्याच्यावरती आणि एका पर्टिक्युलर व्होल्टेजला मध्ये जो बांध तयार झाला आहे तो सडनली फुटतो आणि बॅटरीतून करंट सॉरी आणि तो डायडमधून करंट फ्लो व्हायला सुरुवात होते मग ज्या व्होल्टेजला ज्या पर्टिक्युलर व्होल्टेजला ते व्होल्टेज ज्या पर्टिक्युलर व्होल्टेजला तो मधला जो डिप्लेशन लेअर आहे तो ब्रेक होतो त्या व्होल्टेजला व्होल्टेज असं म्हटलं जातं ज्या व्होल्टेजमुळं ज्या पर्टिक्युलर व्होल्टेजला डायडमधून सडनली करंट फ्लो होतो मग सिलिकॉन असेल तर त्याचं वन पॉईंट टू व्होल्टेज असेल की वन पॉईंट वन असेल झिरो पॉईंट सेवन व्होल्टेज हे जर्मॅनियमसाठी आहे की जर्मॅनियमला समजा झिरो पॉईंट सेवन एवढं व्होल्टेज दिलं त्याच्या अगोदरच्या व्होल्टेजला त्याच्यामधून करंट फ्लो होणार नाही एका तर डिप्लेशन लेअर ब्रेक होत नाही पण जर्मॅनियमला झिरो पॉईंट सेवन एवढं व्होल्टेज मिळालं की त्याच्यानंतर पुढं झिरो पॉईंट सेवनला लगेच त्याच्यातून करंट फ्लो व्हायला सुरुवात होतो कारण त्याच्यामधला जो डिप्लेशन लेअर आहे तो ब्रेक होत असतो तर हे आहे फॉरवर्ड बायस आता मग ह्याचा ग्राफ कसा येईल तर बघा आत्ता जो आपण मोठा ग्राफ बघितला त्याची एक बाजू आपण एक क्वाड्रंट फक्त बघतोय कसा की डायवर्ड ज्यावेळी फॉरवर्ड बायास जोडला जातो आता इथं जर्मॅनियमचं एक्झाम्पल बघा की झिरो पॉईंट सेवन होल्ट होईपर्यंत वाय ॲक्सिसला करंट घेतला आणि एक्स एक्सिसला व्होल्टेज आहे जसं जसं त्या डायवर्डचं व्होल्टेज वाढत वाढत जाईल झिरो पॉईंट वन होल्ड झिरो पॉईंट टू होल्ड झिरो पॉईंट थ्री होल्ड जसं जसं वाढत जाईल सुरुवातीला त्याचा करंट हा अतिशय कमी असतो त्याला मायनर करंट असं म्हणतात पण झिरो पॉईंट सेवन एवढं व्होल्टेज मिळालं की पी रिजन आणि एन रिजनच्या मधला जो व्हेरी स्मॉल डिप्लेशन लेअर आहे झिरो पॉईंट सेवन व्होल्टला नी व्होल्टेज असं म्हटलं जातं हे आहे कशाच तर सिलिकॉन आपण म्हणूया फॉरवर्ड बायस कनेक्शन आता दुसरा डायब बघूया रिव्हर्स बायस रिवर्स बायास, बायास म्हणजे काय की ज्या वेळेस डायोडचा पी रिजन जो आहे तो बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला आणि डायोडचा यन रिजन हा बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडला जातो त्याला म्हणायचं रिव्हर्स बायस कनेक्शन आता जी डायग्रॅम तुम्हाला दिसते ती फॉरवर्ड आहे का रिव्हर्स आहे सांगा आता डायोडचा पॉझिटिव्ह हा बॅटरीच्या निगेटिव्हला जोडलेला असायला पाहिजे आणि डायोडचा निगेटिव्ह यन रिजन हा बॅटरीच्या पॉझिटिव्हला आता तर हे पुस्तकातले डायग्रॅम घेतले पण डायग्रॅममध्ये करेक्शन आहे की पी रिजन आहे तो पॉझिटिव्हला जोडला ॲक्च्युली तो निगेटिव्हला पाहिजे आणि यन रिजन पॉझिटिव्हला पाहिजे असं जोडल्यामुळं काय होतं की बॅटरीचा पॉझिटिव्ह डायोडच्या निगेटिव्हला आता हे तुमच्या लक्षात आले पॉझिटिव्हचा निगेटिव्हला निगेटिव्हचा पॉझिटिव्हला जोडला की रिव्हर्स बाया झाला डायग्रॅम पुस्तकातल्या त्यामुळे बॅटरीचं कनेक्शन रिव्हर्स झालं तिथं पण असं ज्यावेळेस जोडलं जातं पीचा निगेटिव्हला आणि एनचा पॉझिटिव्हला उलटा जोडला जातो त्यावेळेस मधला जो, जो, जो डिप्लेशन लेयर आहे त्याची लेंथ वाढते का तर बॅटरीचे पॉझिटिव्ह निगेटिव्हला ओढून घेतात बॅटरीचे निगेटिव्ह पॉझिटिव्हला पी रिजनमधल्या पॉझिटिव्हला ओढून घेतात आणि मधला जो डिप्लेशन लेअर आहे तो वाढतो डिप्लेशन लेअर फॉरवर्ड बायासमध्ये ब्रेक होतो आणि इथं डिप्लेशन लेअर वाढतं मोठा होतं म्हणजे मध्ये जे तुम्हाला डार्क तो ब्लॉक दिसतो चौकोन तो आहे जो काय आहे तर तो, तो डिप्लेशन लेअर आहे ज्याची वीळ वाढली आहे आता डायोड ज्यावेळी रिव्हर्स बाया जोडला जातो त्यावेळेस त्याच्यातून करंट लवकर फ्लो होत नाही आहे का तर डिप्लेशन लेअरची साईज जी आहे ती खूप वाढते पण एका खूप मोठ्या रिव्हर्स व्होल्टेजला आता डायग्रॅममध्ये बघा की एक सॅक्सीस जो आहे त्याच्यामध्ये टू ट्वेंटी फोर्टी सिक्स्टी एटी एवढं मोठं व्होल्टेज आहे म्हणजे एका पर्टिक्युलर हाय रिव्हर्स व्होल्टेजला जो डिप्लेशन लेअर वाढला आहे तो एकदम सडनली ब्रेक होतो आणि रिव्हर्स करंट फ्लो होतं तर याला म्हणायचं रिव्हर्स बायास कनेक्शन मग ज्या रिव्हर्स व्होल्टेजला डायडोमधून करंट फ्लो होतो त्याला म्हणायचं रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज त्याला ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हटलं तरी चालतं ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे काय की ज्यावेळी डायोड रिव्हर्स बायासमध्ये जोडला जातो डायोडमधून करंट सजासज लवकर फ्लो होत नाही खूप जास्त व्होल्टेज दिल्यानंतर एका पर्टिक्युलर हाय रिव्हर्स व्होल्टेजला डायोडमधून सडनली करंट फ्लो होतो त्या रिव्हर्स व्होल्टेजला म्हणतात ब्रेकडाऊन व्होल्टेज डायोडचा रिव्हर्स बायासमध्ये पण उपयोग होतो आणि डायोडचा फॉरवर्ड बायासमध्ये पण उपयोग होतो त्याचे फॉरवर्ड बायासमधले उपयोग आणि रिव्हर्स बायासमधले जे उपयोग त्याला ॲप्लिकेशन म्हणता येईल हे जे काय आहेत नेमके कसे वापरले जातात ते आपण जा बारावीच्या सिलेबसमध्ये सेमीकंडक्टरचा सेमीकंडक्टर सेमी हा सेमी जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण शिकणार आहे इथं फक्त आपण हे बघितले की डायोड फॉरवर्ड बायस जोडल्यानंतर त्याच्यातून फ्लो कसा होतो करंट डिप्लेशन लेअर कसा ब्रेक होतो आणि रिवर्स बायस जोडल्यानंतर ले डिप्लेशन लेअरची विडित वाढत जाते आणि नंतर हाय रिवर्स व्होल्टेजला त्याच्यातून करंट फ्लो होतो हे आम्ही समजून घेतलं आणि त्याचे हे दोन्ही ग्राफ होते आता पुढचा एक पॉईंट आपण बघणार आहे तो आहे म्हणजे काय तर आहे हा झिरो बायस्ट किंवा ज्याला आपण म्हणू शकतो झिरो बायस्ट जंक्शन डायोड झिरो झिरो बायस्ट जंक्शन डायोड आता हे झिरो बायस जंक्शन डायोड म्हणजे काय पहिल्यांदा कन्सेप्ट काय आहे नेमकं समजून घेऊया आपण मग अशी बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडायचा आणि डायर्डचा जो एन रिजन आहे म्हणजे निगेटिव्ह आपण ज्याला म्हणतो तो बॅटरीच्या निगेटिव्हला जोडायचा म्हणजे त्याला बॅटरी जोडायची रिवर्स बायासमध्ये उलटा जोडतो म्हणजे डायडचा निगेटिव्ह बॅटरीच्या पॉझिटिव्हला डायोडचा पॉझिटिव्ह बॅटरीच्या निगेटिव्हला असं जोडतो आता हे झिरो बायासर जंक्शन जे आहे ज्याच्यामध्ये डायोडला बॅटरी जोडली जात नाही डायोडचा पॉझिटिव्ह आणि डायोडचा निगेटिव्ह एकमेकाला जोडले जातात म्हणजे काय की थोडक्यात त्याला शॉर्ट करणे असं म्हणतात म्हणजे डायोडचे जे दोन कनेक्शन काढले आपण पी रिजनचं एक कनेक्शन काढले आणि एन रिजनचं जे कनेक्शन काढले ते दोन्ही कनेक्शन एकमेकाला जोडायचे त्याला म्हणायचं झिरो बायसर जंक्शन डायोड कनेक्शन आता हे असं जोडल्यामुळं काय होतं तर याच्यामध्ये काय होतं नेमकं सांगतो का की जो डायोडचा पी रिजन आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेस आहेत त्याच्यातले काही पॉझिटिव्ह चार्जेस निगेटिव्ह चार्जेसकडे फ्लो होतात मी एक डायग्राम दाखवतो तुम्हाला डायग्राममध्ये लक्षात येईल की बघा की याच्यामध्ये काय केलं आहे की डायोडचा एक जो, है, एक रीजन है। जो, है? एक जो पी रिजन आहे आणि डायोडचा एक यन रिजन आहे ह्याला बॅटरी जोडलेली नाही आहे काय केलं आहे की डायरेक्ट दोन्ही वायर एकमेकाला जोडलेत याला म्हणायचं झिरो बायासडं पी एन जंक्शन डायोड असं जोडल्यामुळं काय होतं की पी रिजनमधले जे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत ते निगेटिव्हकडे जातात काही चार्जेस जातात आणि यन रिजनमधले जे निगेटिव्ह चार्जेस आहेत ते काही कुठं सरकतात पॉझिटिव्ह रिजनकडे ओढले जातात आणि त्याच्यामुळं ज्यावेळी पॉझिटिव्ह चार्जेस निगेटिव्हकडे जातात फॉरवर्ड करंट तयार होतो आणि ज्यावेळी निगेटिव्ह चार्जेस पॉझिटिव्हकडे जातात रिव्हर्स करंट तयार होतो आणि त्याच्यामुळं तयार होणारा जो एक मायनर करंट आहे त्याच्यामुळं डिप्लेशन लेयरची वेळ थोडीशी वाढते तर हे आहे झिरो बाय असलं पी एन जंक्शन डायट तर बघा आणि ज्यावेळी असं असा करंट फ्लो होतो पॉझिटिव्ह जोडला तर त्याला फॉरवर्ड करंट म्हणायचा म्हणजे सॉरी ज्यावेळी पॉझिटिव्ह आणि हे जे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन अँड होल असतात ते बॅक अँड फोर्थ असतात म्हणजे हे जे, जे फुलफिलमेंट होतं कसं होतं बघा की पॉझिटिव्ह चार्ज जे आहेत पी पी रिजनमधले ते जातात जा यन रिजनकडे ओढले जातात आणि निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ते पी रिजनकडे ओढले जातात आणि त्याच्यामुळं काय होतं की पी रिजनमधला एखादा पॉझिटिव्ह चार्ज निगेटिवकडे गे गेला तर तिथला एक पॉझिटिव्ह गेला निघून गेला म्हणजे तिथं कसला चार्ज झाला तर निगेटिव्ह झाला एक निगेटिव्ह निघून गेला तर तिथं कसला झाला तर पॉझिटिव्ह झाला आणि त्याच्यामुळं जो तो करंट तयार होतो तो कसला कनेक्शन करंट म्हणायचा तर तो झिरो बायचं पी एन जंक्शन डायोडमध्ये तयार झालेला करंट म्हणतात थोडक्यात लक्षात कसं ठेवायचं आहे ज्यावेळी जाए डायोडला बॅटरी न जोडतात त्याचे दोन्ही कनेक्शन एकमेकाला जोडले जातात त्यावेळी पॉझिटिव्ह टर्मिनलमधले पॉझिटिव्ह चार्जेस निगेटिव्हकडे ओढले जातात काही चार्जेस निगेटिव्हमधले काही चार्जेस पॉझिटिव्हकडे ओढले जातात आणि त्याच्यामुळं जो डिप्लेशन लेअर तयार होतो वायडर डिप्लेशन लेअर तो जो करंट फ्लो करतो तो असतो तो झिरो बायोसरी पी जंक्शन डायोडमध्ये तयार होणारा करंट असतो ह्याचं काही जास्त ॲप्लिकेशन नाही हा एक जस्ट कन्सेप्ट आहे जे तुम्हाला समजावा आपण डायोड समजून घेताना हे पण बघितलं आहे डिप्लेशन लेअर कसा तयार होतो त्याच्यामध्ये हे समजतेच आता हे समजल्यानंतर आपण जो पुढचा पार्ट बघणार आहे तो जो आहे तो म्हणजे स्टॅटिक अँड डायनामिक रेजिस्टन्स ऑफ डायोड म्हणजे पुढचा जो भाग आहे तो आहे रे डायोडला ॲप्लाय होणारा रेजिस्टन्स आता रेजिस्टन्स म्हणजे काय हे आपण बघितले तरीही पुन्हा एकदा सांगतो की एखाद्या डिवाईसमधून ज्यावेळी करंट फ्लो होत असतो त्या करंटला जी क्वांटिटी अपोज करते थांबवते किंवा कमी करते आडवून धरते त्याला म्हणायचं रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स करंटला कमी करायचा प्रयत्न करतो किंवा थांबवतो किंवा आडवून धरतो त्याला म्हणायचं रेजिस्टन्स मग ज्यावेळेस डायोड जोडला जातो सर्किटमध्ये त्यावेळेस त्याला जो करंट त्याच्यामधून जो करंट फ्लो होतो त्या करंट फ्लो होत असताना किंवा होण्यासाठी जो आपोच ॲप्लाय होतो त्याला म्हणायचं रेजिस्टन्स तर तो जो आहे त्याला किंवा स्टॅटिक अँड डायनामिक असे दोन प्रकार आहेत एक स्टॅटिक रेजिस्टन्स दुसरा आहे डायनामिक रेजिस्टन्स ज्यावेळी डायोड फॉरवर्ड बायस जोडला जातो म्हणजे पॉझिटिव्हचा पॉझिटिव्हला आणि निगेटिव्हचा निगेटिव्हला जोडला जातो त्यावेळेस त्याला जो ॲप्लाय होणारा जो रेजिस्टन्स आहे त्याला स्टॅटिक रेजिस्टन्स असं म्हटलं जातं आणि तो जर डायोड रिव्हर्स बायस जोडला तर ते त्याला व्हॅल्यू खूप कमी येते आणि डायनामिक रेजिस्टन्स हा खूप जास्त ज्याला इन्फायनाईट सुद्धा म्हटलं जातं पहिल्यांदा आपण स्टॅटिक रेजिस्टन्स बघूया स्टॅटिक रेजिस्टन्स हा कसा मिळवायचा ज्यावेळी डायोड फॉरवर्ड बाया जोडला जातो पी एन जंक्शन डायोड ज्यावेळी फॉरवर्ड बाया जोडला जातो त्यावेळेस ते त्याला अप्लाय होणारा रेजिस्टन्स फॉरवर्ड बायस जरी जोडला तरीसुद्धा करंटला थोडासा अपोज का होईना होतो निग्लिजेबल असेल पण तो असतो तो।, तो कसा मिळवायचा तर तो मिळवायचा सोपा आहे की डायोडचं जे डायोडला जे व्होल्टेज अप्लाय केलं आहे बॅटरीनं ते व्होल्टेज डिवायड बाय त्याच्यातून फ्लो होणारा करंट म्हणजे व्होल्टेज हे वीनं दाखवलं जातं आणि करंट आहे ना तर त्याला अप्लाय होणारा जो स्टॅटिक रेजिस्टन्स आहे तो कसा मिळवायचा तो मिळवायचा आर जी इज इक्वल टू व्ही अपॉन आय वी म्हणजे अप्लाय केलेलं व्होल्टेज आणि आय म्हणजे फ्लो होणारा करंट तर स्टॅटिक रेजिस्टन्स आर जी इज इक्वल टू सरळ सोपा फॉर्म्युला आहे वी अपॉन आय तर हा झाला स्टॅटिक रेजिस्टन्स दुसरा जो आहे तो आहे डायनामिक रेजिस्टन्स हा याला ए सी रेजिस्टन्स असं पण म्हटलं जातं हा मिळवण्याचा फॉर्म्युला सरळ आहे याच्यामध्ये डेल्टा वी म्हणजे चेंज इन ॲप्लायड व्होल्टेज डिवाइड बाय चेंज इन करंट असं पण म्हटलं जातं याला द डायनॅमिक ए सी रेजिस्टन्स ऑफ ए डायोड दॅट इज आर जी ॲट पर्टिक्युलर ॲप्लायड व्होल्टेज हे कसं मिळवायचं तर आर जी इज इक्वल टू डेल्टा व्ही अपॉन डेल्टा आहे हा जो डायनॅमिक रेजिस्टन्स आहे हा डायोडवरती डिपेंड असतो पर्टिक्यु डायोडला ॲप्लाय केलेल्या व्होल्टेजवरती डिपेंड असतो आणि याचा जो रेशिओ मिळतो त्या रेशिओवरून आपल्याला त्याचा पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक समजून येत असतात थोडक्यात आपल्याला लक्षात ठेवायचं काय याच्यात जो डायनामिक ए सी रेजिस्टन्स आहे तो मिळवण्याचा फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा काय तर आर जी इज इक्वल टू डेल्टा व्ही आपण काय असतं डेल्टा आर जो बघितला तो डायनॅमिक रेजिस्टन्स हे डायोडमधून करंट फ्लो होत असताना त्याला अप्लाय होणारे रेजिस्टन्स फॉरवर्ड बायसला ॲप्लाय होणारा रेजिस्टन्स हा स्टॅटिक रेजिस्टन्स डायड रिवर्स बायस्को कनेक्शन असताना आपल्याला होणार हा डायनामिक रेजिस्टन्स आणि ह्याच्यानंतर आपला बारावीमध्ये आपण जो सेमी कंडक्टर जो एक टॉपिक बघणार आहे त्या टॉपिकमध्ये सेमी कंडक्टर डिवायसेसमध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी शिकायच्या आहेत त्याची जस्ट आपण सुरुवात किंवा ते नेमकं काय का आहे हे बघणार आहे आणि इथं हा टॉपिक संपणार आहे मग सेमी कंडक्टर म्हणजे नेमकं काय बघूया का मग सेमी कंडक्टर म्हणजे काय तर सेमी कंडक्टर मटेरियलपासून आपण जे आता सेमी कंडक्टर आहे पी टाईप मटेरियल एन टाईप मटेरियल ते दोन्ही एकत्र घेतलं पी एन जंक्शन डायोड हे पी टाईप मटेरियल सेमी कंडक्टर आहे एन टाईप मटेरियलसुद्धा सेमी कंडक्टर आहे आणि या सेमी कंडक्टर मटेरियलपासून तयार केलेले वेगवेगळे वे जे डिवायसेस आहेत त्या डिवायसेसना म्हणायचं सेमी कंडक्टर डिवायसेस या डिव्हायसेसचा खूप जास्त फायदा होतो खूप मोठे इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीजमध्ये आत्ता सध्यासाठी त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वाईडली यूज केला जातो त्यामुळं बारावीच्या या नवीन सिलेबसमध्ये से तुम्हाला सेमीकंडक्टर डिवायसेस हा कन्सेप्ट ॲड केला आहे तर आपण तो बारावीच्या टॉपिकमध्ये पुढं बघणारच आहे याचे खूप सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत खूप सगळे फायदे आहेत काही काही थोड्या प्रमाणात त्याचे डिसएडवांटेजेससुद्धा आहेत आपण थोडक्यात ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्ह्टेजेस बघून घेऊया सेमीकंडक्टर डिवायसेसचे आता सेमी कंडक्टर डिवायसेसचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत म्हणजे ज्याला फायदे म्हणू शकतो आपण ते काय आहेत बघा पहिलं बघा इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टी ऑफ सेमी कंडक्टर कॅन बी कंट्रोल टू सूट आवर रिक्वायरमेंट म्हणजे इलेक्ट्रॉनिक ज्या प्रॉपर्टी आहेत सेमी कंडक्टर मटेरियलच्या कुठल्या गोष्टीसाठी ते ॲप्लिकेशन काय आहे त्याचं नेमकं कशासाठी डिवाईस बनवलं आहे त्याच्यानुसार त्याच्या ॲडजस्टमेंट करता येतात दुसरं आहे दे आर स्मॉलर इन साईज आणि लाईट वेट सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे मोठे आता खूप साईज लहान आली ते साईज जे लहान लहान होत गेलेत त्याचं कारण आहे की सेमी कंडक्टर आलेत जे सेमी कंडक्टर डिवायसेस साईज कमी करतात म्हणजे तुम्ही घरात टी व्ही बघितला असेल पहिला टी व्ही मोठा असायचा त्याचं कारण काय होतं की त्याच्यामध्ये जे डिवायसेस आतमध्ये जे इन्स्ट्रुमेंट छोटे छोटे जे सर्किट जोडलेले होते त्याच्यामध्ये खूप सारे त्याला आपण सी आर टी ट्यूब वगैरे म्हणतो ते डिवाइस होते जसं जसं जस जस सेमी कंडक्टर आलं त्याची साईज कमी होत गेली आता एल डी टी व्ही बघतो आहे हा सेमी कंडक्टर डिवायसेसपासून तयार झालेला आहे डी हा डायोडच आहे एल ई डी म्हणजे लाईट इमिटिंग डायोड हा डायडच आहे आता आपण पी एन जंक्शन डायोड जसा बघितला तसा तो लाईट इमिटिंग डायोड आहे जो सेमी कंडक्टर मटेरियलपासून बनवलं जातं त्याची साईज खूप लहान असल्यामुळं एल डी टी व्ही हा खूप आता तो भिंतीवरती आपण लावू शकतो तसं पहिले टी व्ही भिंतीवरती लावता येणं शक्य नव्हतं कारण त्याची खूप मोठी साईज होती हे खूप महत्त्वाचा फायदा आहे हा म्हणून सेमी कंडक्टिव्ह डिवायसेसची साईज खूप कमी असते आणि वेट खूप कमी असते वेटसुद्धा अतिशय लाईट आहे म्हणून त्याला लाईट वेट असं म्हटलं जातं तिसरं जे ॲडव्हान्टेजेस आहे दे कॅन ऑपरेट इन स्मॉलर व्होल्टेज म्हणजे टी व्हीला पहिले स्टॅबिलायझर जोडा मग मोठं व्होल्टेज जोडा खूप त्या सी आर टी ट्यूबमध्ये अकराशे व्होल्ट एवढं मोठं व्होल्टेज राहायचं मग ते इनबिल्ट व्होल्टेज आपण दोनशे तीस व्होल्ट देतो आणि मग त्याला परत ते स्टेप ऑफ ट्रान्सफॉर्मर वगैरे बरंच काय काय आलं तसं न करता सेमी कंडक्ट डिवायसेसना व्होल्टेज खूप कमी लागतं पाच व्होल्ट सहा होल्ट बारा होल्टवरती चालतात आणि त्याच्यामुळं आपण मोबाईल बघतो की मोबाईलची जी बॅटरी आहे ती पाच होल्टच्या असते त्या पाच होल्टच्या बॅटरीवरती आपण मोबाईल भरपूर वापरतो सगळ्या ॲप्लिकेशन मोबाईलमधले रन होतात त्याच्यामुळं त्याचं कारण का की जो मोबाईल आहे तो मोबाईलमध्ये जे मदरबोर्ड आहे तुम्ही मोबाईल खोल्लेला बघितला असेल तर त्याच्यावरती सगळे डिवायसेस हे सेमी आहेत ज्याच्यामुळं त्याला लागणारी जी एनर्जी आहे ती खूप कॅन ऑपरेट ॲट स्मॉलर व्होल्टेज खूप कमी व्होल्टेजवरती काम होतं चौथ्या ॲडव्हांटेजेस बघूया चौथ्या ॲडवंटेज ऑलमोस्ट नो हिटिंग इफेक्ट ऑकर देअर फोर दिस डिवायसेस आर थर्मली स्टेबल म्हणजे असं होत नाही की म्हणजे टी व्ही समजा पहिले जी टी व्ही होती ना ती खूप गरम व्हायचे काही काही डिव्हायसेस असे व्हायचे की खूप मोठ्या व्होल्टेजवरती वापरले जाऊन त्याचं टेम्परेचर वाढण्याची क्षमता पण जास्त होती आता त्याच्या तुलनेत ह्याचं सेमी कंडक्टर डिवायसेसचे जे हिटिंग जे होतं ते खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू अदर डिवायसेस विदाउट सेमी कंडक्टर डिवायसेसचं जे हिटिंग असतं ते खूप जास्त असतं ॲज कम्पेअर टू सेमी कंडक्टर डिवायसेस आता पाचवा जो आहे तो स्पीड सेमी कंडक्टर डिव्हायसेस जे असतात त्याचं ऑपरेटिंग स्पीड जे आहे ते अतिशय फास्ट असतं फास्ट स्पीडनं चालतात आणि चाहू आहे ते फॅब्रिकेशन ऑफ आय सी इज पॉसिबल हे हे बघा हे पुन्हा एकदा सांगायचं आहे तुम्हाला आय सी म्हणजे काय तुम्ही आय सी हा शब्द ऐकला आहे आय सी म्हणजे काय की खूप सगळे एक हजार किंवा एक लाख रेजिस्टन्स एका छोट्या वन बाय वन सेंटीमीटरच्या एरियामध्ये बसवलं जातं त्याला व्हीअरलेस आहे टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेटेड सर्किट्स असं एक टेक्नॉलॉजी सध्या रिसेंट चालू आहे की हे म्हणजे काय आहे की खूप मोठी जागा जी लागायची ती खूप कमी जागेमध्ये बसवलं जातं आणि त्याला आय सी असं म्हणतात इंटिग्रेटेड सर्किट म्हणून तर साईज कमी झाली पहिला मोबाईल जो होता तो त्याला अँटिना वगैरे खूप मोठं होतं आणि ऑपरेटिंग त्याचे ॲप्लिकेशन कमी होते वापर त्याचे फायदे मुटा तेजा तेजा कमी आणि त्याची साईज खूप मोठी असायची हा आय सी आल्यामुळं सेमी कंडक्टर आय सी जे आले त्याच्यामुळं त्याची साईज खूप कमी झाली तर हे फॅब्रिकेशन ऑफ आय सी हे सेमी कंडक्टर फक्त से शक्य आहे दुसऱ्या कशामध्ये शक्यतो होत नाही तर हे सगळे फायदे एवढे सगळे खूप सगळे फायदे असल्यामुळं सेमी कंडक्टर मटेरियलमध्ये खूप मोठा रिसर्च त्याचा फायदा होईल आपल्याला म्हणजे तुम्ही बघितलं एलईडी डी बल्ब जे आहेत त्याच्या अगोदर जे बल्ब असायचे जे ज्या बल्बला खूप सगळी एनर्जी लागायची साठ वॅटचा बल्ब आपण लावायचा तो फिलिपचा असेल ना तारेचा तो साठ वॅटचा बल्ब लावायचा आणि त्याच्यातून मिळणारा प्रकाश खूप कमी आणि एनर्जी मात्र साठ वॅट खायचा आता आपण नऊ वॅटचा लावला तरी सगळा हॉल सगळा तुमचं काय रूम असेल सगळे भरून प्रकाश पडतो आणि एनर्जी मात्र कमीच घेतं ते किती घेतं तर नऊ वॅट घेतं नऊ वॅट कुठं साठ वॅट कुठं साठ वॅटच्या एका बल्बमध्ये आपण किती ई डी बल्ब लावू शकतो तर हे खूप मोठा फायदा आहे हे इनोव्हेशन आहे सेमी कंडक्टर आपण पुढच्या टॉपिकमध्ये बारावीमध्ये आता गेल्यानंतर आपण सेमीकंडक्टर डिवायसेसमध्ये हे बघणारच आहे जसे काही फायदे असतात तसे थोडेफार डिसएडवांटेजेस तोटेसुद्धा असतात आता एक लक्षात ठेवायचे की कधीही फायदे सांगत असताना फायदे जास्त सांगायचे तोटे कमी सांगायचे आता इथं आपण सहा फायदे आणि सहा तोटे सांगितले तुम्ही लिहित असताना जर प्रश्न विचारला गेला तर पाच सहा फायदे सहा फायदे सांगायचे आणि दोन तीन तोटे सांगायचे तोटे नेहमी कमी सांगायचे असतात आता काय तोटी सांगूया आपण तर पहिला जो डिसएडव्ह्टेजेस आहे ते की हे खूप सेन्सिटिव्ह असतं म्हणजे चार्जवरती खूप डिपेंड असतं थोडासा चार्ज कमी जास्त झाला तरी ह्याची सेन्सिटिव्हिटी कमी जास्त होऊ शकते आता दुसरा जो आहे नॉट व्हेरी यूजफुल फॉर कंट्रोलिंग हाय पॉवर म्हणजे खूप मोठ्या पॉवरचे जे डिव्हायसेस असतात तिथं ह्या सेमी कंडक्टरचा यूज होऊ शकत नाही का तर हे बर्न होऊन जातं जळून जातं का ह्याला जास्त खूप जास्त टेम्परेचर चालत नाही आता हे रेडिएशनला सेन्सिटिव्ह असतं म्हणजे एखाद्या इन्स्ट्रुमेंटमधून हीट बाहेर पडते आणि त्याच्या बाजूला सेमीकंडक्टर डिव्हायसेस जोडला तर त्याचा फरक त्याच्यावरती पडतो हीटचा रेडिएशनचा तर हे आहेत किंवा जर व्होल्टेजमध्ये फ्लक्च्युएशन झालं टेम्परेचरमध्ये फ्लक्च्युएशन झालं तरी सेमीकंडक्टर कंडक्टर डिव्हायसेस ऑन ऑफ किंवा त्याच्या ऑपरेटिंगमध्ये कमी जास्त होऊ शकतं संशोधन चालू आहे त्याच्यामध्ये हे ॲडव्हान्टेजेस आहेत जे आहे ते कमी केलेले आहेत आणि आता नवीन जे डिवायसेस आले ते अजून खूप उपयुक्त अशा आहेत म्हणजे तुम्हाला थोडक्यात एक एक्झाम्पल एक सांगतो बघा की पहिले जे टी व्ही होते ओनिडाचा जो मोठा चौकोनी टी व्ही यायचा तो एकदा आणला की चार चार पाच पाच वर्ष त्याला दहा दहा वर्ष काय होतं वर म्हणजे बघायलासुद्धा लागायचं नाही कंटिन्यू व्यवस्थित चालायचा पण एल डी टी व्ही जर आणला तर एखादा एल डी गेला तरी त्याला आपल्याला परत मग ते मेकॅनिक आणून त्याला परत ते बघावं लागतं म्हणजे कोणी इलेक्ट्रिशियन असतील त्यांना बोलवायचं त्यांना ते बघायला लावायचं म्हणजे थोडंसं मेंटेनन्स निघू शकतो हे डिसॲडव्ह्टेजेस आहेत कशाचे तर सेमी कंडक्ट डिवायसेसचे आणि अजून एक डिसएडवांटेज असं सांगितले की खूप प्रकार जास्त प्रमाणात सेमी कंडक्टर मटेरियल नाही आहेत सिलिकॉन आणि जर्मॅनियम हे दोनच जास्त वापरले जातात आणि त्याच्यावरून त्याचे एक दोन तीन फॅब्रिकेशन्स वेगळे आहेत तेवढे तर असं आहे तर हे झाले तोटे आपण फायदे बघितले तोटे बघितले आता ॲप्लिकेशनच्या बाबतीत थोडं सांगतो तुम्हाला की नेमकं कुठं कुठं वापरलं जातं सेमी कंडक्टर डिवायसेस सेमी कंडक्टरचं नेमकं काय काय वापर होतं आणि कुठं कुठं वापरलं जातं उपयोग कुठं होतो त्याला म्हणायचं ॲप्लिकेशन्स तर काय उपयोग सांगितलं बघा सोलार सेलमध्ये सोलार सेल म्हणजे आता तुम्ही बघता की सोलार वॉटर हिटर असतो आम्ही जैन सोलार बसवतो किंवा सध्या पायनीरचं आलेत वगैरे हे काय करतात की आलेली लाईट किंवा सूर्याची उष्णता ॲब्सॉर्ब करतं आणि त्याचा यूज करून वॉटर हीट करतं पाणी गरम करतं तर हे कशाचं मटेरियल असतं जो काळा थर असतो वरती ब्लॅक कलर ते सेमी कंडक्टर मटेरियल असतं त्याचा डिटेल अभ्यास आपण बारावीच्या टॉपिकमध्ये बघणार आहे त्याला म्हणायचं सोलर असेल फोटो रेजिस्टर म्हणून आहे म्हणजे रेजिस्टर जे असतात लाईट कं, कं कंट्रोल करण्यासाठी त्याला फोटो रेजिस्टर म्हणतात हा एक उपयोग आहे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर म्हणून त्याचा वापर ट्रान्झिस्टरमध्ये आपण पुढं बघ वापरलं जातं म्हणजे जो लाईटचं कनवर्जन करणमध्ये केलं जातं त्याला फोटो डायड म्हणतात तो पण त्याचा एक मोठा उपयोग आहे एलई डी मी तुम्हाला आता एल डी माहितीच आहे ते एल डी टी व्ही आलेत एलई डी बल्ब आले तर हे लाईट इमिटिंग डायोड आहेत हे सेमी कंडक्टर डिवायसेस आहेत परत लेझर जी सिस्टीम आहे सॉलिड स्टेट लेझर म्हणतात त्याच्यामध्ये सुद्धा सेमी कंडक्टर वापर केला जातो इंटिग्रेटेड सर्किट हे महत्त्वाचं आहे आय सीमध्ये सेमी कंडक्टर वापरला केला जातं तर हे तुम्ही लिहित असताना फक्त काय लिहायचं कुठं कुठं वापरलं जातात तर सेमीकंडक्टर डिवायसेस आर यूज इन सोलार सेल आर यूज इन रे रेजिस्टर्स फोटो रेजिस्टर्स बायपोलर जंक्शन ट्रांजिस्टर्स अल्सो युज्ड इन फोटो डायोड्स एलईडीज सॉलिड स्टेट लेझर्स इंटिग्रेटेड सर्किट्स या अशा वेगवेगळ्या वेग ठिकाणी त्याचा वापर केला जातो हे खूप सगळे ते जे ॲप्लिकेशन आहे जे आपल्याला पुढं गरजेचं आहे आपण ह्या ॲप्लिकेशन जे आता आपण बघितले ना नावं मी सात नावं सांगितली हे सेमी कंडक्टर डिवायसेसमध्ये आपल्याला शिकायचं की हे डिवायसेस कसे केले जातात सेमी कंडक्टर मटेरियलपासून कसे बनवले जातात आपण खूप सगळा अभ्यास करणार आहे सेमी कंडक्टर मटेरियलपासून सेमी कंडक्टर डिवायसेसचा जो टॉपिक बघणार आहे पुढच्या तासाला सॉरी पुढच्या बारावीच्या टॉपिकमध्ये तिथं तुम्हाला अगदी सुरुवातीला पावर सप्लाय कसं तयार होतो अगदी त्याच्यापासून ए सी व्होल्टेजचं डी सी व्होल्टेज कसं बनवलं जातं त्याच्यावरती मग डायोड कसे वर्क करतात ब्रिज कसा करतो रेक्टिफायर कसा काम करतो ट्रान्सफॉर्मर कसे काम करतात मग त्याच्यानुसार जेनर डायोड काय काम करतो सोलार सेल कसा वर्क करतो एलई डी काम कसे करतात फोटो डायोडचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत हे खूप छान असा टॉपिक आहे तुम्हाला बारावीमध्ये आणि जो बोर्डाला पण त्याच्यावरती खूप चांगलं वेटेज आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये ते खूप चांगलं लिहिता येतं त्या अजून एक तुमच्यासाठी तुम्हाला ऐकायला आवडेल ते म्हणजे काय की ह्या जो सेमी कंडक्टर डिवायसेस टॉपिक बारावीमध्ये आहे त्याच्यावरती एक्झाम्पल नसतात फक्त थेअरी आहे आणि डायग्रॅम आणि थेअरी तुम्हाला लिहायची असते त्यामुळे खूप असायचे मला वाटतंय आपण तुम्हाला जर काही शंका असेल तर पहिल्या जो आपण व्हिडिओ बनवला त्याची यूट्यूबची लिंक तुम्हाला अजून ग्रुपवरती पाठवतो हो जर शंका असेल तर तीही बघा आणि हा जो दुसरा व्हिडिओ आहेच्यात आपण हा टॉपिक संपवलाय संपला येतं इंट्रोडक्शन आणि सेमी कंडक्टरचा जो बेस आहे तो फक्त तुम्हाला कळावा यासाठी हा टॉपिक ठेवलेला आहे आपण अगदी व्यवस्थित बघितला आहे जर कोणाला काय डाऊट असेल कोणाला कुठली गोष्ट समजली नसेल तर व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा बघा आणि त्यातनंही अजून काय डाउट आला तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता किंवा ग्रुपवरती विचारा किंवा तुम्ही कॉल केला तरी चालेल किंवा नंतर विचारलं तरी चालेल शाळेत आल्यानंतर तर इथं आपला हा सेमी कंडक्टर हा जो इंट्रोडक्शन टॉपिक आपण बघितला तो समजतो आहे कोणाला जर काय डाऊट आली तर विचारा शंका वाटली तर आपण बोलू चला मग आणि पुस्तकामध्ये आपलं जे तुम्हाला जे पी डी एफ आहे त्याच्यामध्ये थोडं वाचा आपण टेक्स्टबुकच्या बाहेरचं काही घेत नाही आहे सिलेबस जो बोर्डानं तुम्हाला दिलेला आहे त्याच्या बाहेरचं काहीही तुम्हाला घेतलेलं नाही आहे तेवढंच तुम्हाला करायचं आहे आणि ते समजलं ना तर मग व्यवस्थित समजते अगदी टेक्स्टबुक हे खूप स्टँडर्ड आहे अगदी व्यवस्थित त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काही घ्यायची गरज वाटत नाही आहे तुम्ही तेवढं व्यवस्थित करा डाऊट आला तरी विचारा शंका असेल तर आपण डिस्कस करू ठीक आहे थांबूया